नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या इझी एज्यू अँड मराठी मोटिवेशन यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी इयत्ता 10वीसाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलो आहे। इयत्ता 10वीची जी CET परीक्षा होणार आहे त्या परीक्षेशी निगडीत इंग्रजी विषयाला अनुसरून आज महत्त्वाचे क्वेश्चन्स आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर और चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर आपल्या व्हिडिओतील पहिला महत्त्वाचा क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ सेंटेन्सेस डैश एंड डैश। तो ये ऑप्शन है निगेटिव एंड पॉजिटिव सेंटेन्स, बी ऑप्शन है असर्टिव एंड नेगेटिव सेंटेन्स, सी ऑप्शन है सिंपल एंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स एंड डी ऑप्शन है नन ऑफ दिस। तो ये जे करेक्ट आंसर है तो है असर्टिव एंड नेगेटिव सेंटेन्स, और ये जे बाकी सब टाइप्स हैं म्हणून इथे जे मेन अपने पार्ट्स विचार ले है असर्टिव एंड नेगेटिव सेंटेन्स। तो आपका नेक्स्ट क्वेश्चन है मेक्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। तो अपने इतने एक सेंटेन्स दिला है दिस इज व्हेरी इजी, याचा आपल्याला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचा आहे। तर यातील ए ऑप्शन आहे व्हॉट इजी दिस इज, यातील बी ऑप्शन आहे हाऊ इजी दिस इज, यातील सी ऑप्शन आहे हाऊ दिस इज इजी अँड डी ऑप्शन आहे नॉन ऑफ दिस। यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे हाऊ इजी दिस इज, हे यातील करेक्ट ऑप्शन आहे। आपल्या व्हिडिओतील क्वेश्चन नंबर 3 आहे चेंज असर्टिव सेंटेन्स इंटू इंटरॉगेटिव सेंटेन्स। तर यातील आपल्याला असर्टिव सेंटेन्स दिलेला आहे, आपल्याला ते इंटरॉगेटिव करायचं आहे। तर इथं सेंटेन्स दिलं आहे आपल्याला असर्टिव सेल्फिश पीपल डू नॉट थिंक ऑफ अदर्स। तर यातील ए ऑप्शन आहे डज सेल्फिश पीपल थिंक ऑफ अदर्स, यातील बी ऑप्शन आहे डू सेल्फिश पीपल थिंक्स ऑफ अदर, सी ऑप्शन आहे सेल्फिश पीपल डू थिंक ऑफ अदर्स अँड डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे बी डू सेल्फिश पीपल थिंक ऑफ अदर्स। चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया मेक्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स। यातील सेकंड ऑप्शन आहे आय हॅव अन एक्स्ट्रीमली गुड आयडिया। तर यातील ए ऑप्शन आहे हाऊ गुड आयडिया आय हॅव, व्हॉट गुड आयडिया आय हॅव, सी आहे व्हॉट ए गुड आयडिया आय हॅव अँड डी आहे नन ऑफ दिस। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी व्हॉट ए गुड आयडिया आय हॅव। चला तर आपण आपल्या चौथ्या प्रश्नाकडे वळूया चेंज असर्टिव सेंटेन्स इंटू एक्सक्लेमेटरी। तर इथं आपल्याला एक असर्टिव सेंटेन्स दिलेलं आहे ते आपल्याला एक्सक्लेमेटरीमध्ये करायचं आहे आय डू नॉट चीट माय फ्रेंड्स। तर यातील ए ऑप्शन आहे डू आय चीट माय फ्रेंड्स, यातील बी ऑप्शन आहे डज आय चीट माय फ्रेंड्स, यातील सी ऑप्शन आहे डू माय फ्रेंड्स चीट आय अँड डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे डू आय चीट माय फ्रेंड्स, कारण की डजच्या पुढं कधी पण आय येत नाही किंवा आयच्या पुढे कधी डज येत नाही, म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन येणार आहे ते आहे ए डू आय चीट माय फ्रेंड्स। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 5 वळूया। आपल्याला इथे एक सेंटेन्स दिला आहे त्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे। इथं सेंटेन्स काय आहे आय एम अन इंटेलिजंट बॉय। तर इथं आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, यातील ए ऑप्शन आहे आर आय, यातील बी ऑप्शन आहे आर अंट आय, यातील सी ऑप्शन आहे एम आय अँड डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे आर अंट आय, कारण की तिथं सेंटेन्समध्ये नॉट किंवा कोणताही नेगेटिव्ह वर्ड नाही आहे आणि एम आहे, एमला आपण एमंट असं घेत नाही तर त्याऐवजी आरंट असं घेत असतो, म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन येणार आहे ते आहे बी आरंट आय। चला तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत आय एम नन हिअर, हे यातील सेकंड सेंटेन्स आहे आणि आपल्याला याचा क्वेश्चन टॅग करायचा आहे। तर इथं आपल्याला काही ऑप्शन दिले आहे, तर यातील ए ऑप्शन आहे आर आय, यातील बी ऑप्शन आहे आरंट आय, यातील सी ऑप्शन आहे एम आय आणि यातील डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे सी एम आय, कारण इथे जो नेगेटिव्ह शब्द आहे तो आहे नन आणि इथं एम आय आपल्याला असंच करायला लागेल, इथं आन्सर आहे सी एम आय। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 6 वळूया। क्वेश्चन नंबर 6 आहे मेक क्वेश्चन टॅग। तर यातील तिसरं सेंटेन्स आपण आता सोडवूया यू गो देअर। तर यातील ए ऑप्शन आहे शॅल यू, यातील बी ऑप्शन आहे विल यू, यातील सी ऑप्शन आहे एम आय आणि यातील डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस। तर जेव्हा आपण क्वेश्चन टॅगमध्ये एखादी कमांड दिलेली असते का एखाद्या सेंटेन्समध्ये, तर तिथं फक्त विल यू असं वापरलं येते, तर तिथं जे करेक्ट ऑप्शन येणार आहे ते आहे बी विल यू। तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर 7 धिस कॅन कंटेन्स ऑइल, याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा आहे। यातील ए ऑप्शन आहे कांड धिस, बी ऑप्शन आहे कॅन धिस, सी ऑप्शन आहे डझन धिस अँड डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस। तर यातील जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे कांड। चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 8 पाहूया। क्वेश्चन नंबर 8 आहे यूज आर्टिकल्स। तर या सेंटेन्समध्ये आपल्याला आर्टिकल्स लिहायचे त्या ब्लँक स्पेसमध्ये। डज एनी वन हॅव डॅश सेल फोन, आय नीड टू मेक डॅश इमर्जन्सी फोन कॉल। तर यातील ए ऑप्शन आहे ए, यातील बी ऑप्शन आहे द, यातील सी ऑप्शन आहे एन अँड यातील डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस। तर डज एनी वन हॅव, तर इथे येईल ए सेल फोन आणि नंतर येईल आय नीड टू मेक अन इमर्जन्सी फोन कॉल। तर या क्वेश्चनमध्ये जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ए अँड सी।
चला तर आपण आता क्वेश्चन नंबर 9 ला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 9 मध्ये पण आपल्याला आर्टिकल्स यूज करायचे आहेत. इज देअर डॅश इंटरनेट कॅफे अराउंड हिअर, आय नीड टू सेंड डॅश इम्पॉर्टंट ईमेल. तर यातील इथे ऑप्शन दिलेले आहेत. इथं ए ऑप्शन आहे ए, येथील बी ऑप्शन आहे द, येथील सी ऑप्शन आहे अँड, आणि येथील डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस. तर इथे आपल्याला असं करायचं आहे, इज देअर अँड इंटरनेट कॅफे अराउंड हिअर, आय नीड टू सेंड अँड इम्पॉर्टंट ईमेल. तर इथं जे करेक्ट ऑप्शन येणार आहे ते दोन्ही ठिकाणी एनच राहणार आहे, म्हणून इथं जे आपल्याला आन्सर लिहायचं आहे ते आहे सी, एन. तर आपण आपल्या व्हिडिओतील सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा क्वेश्चन बघणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 10, दे आर इटिंग मँगोज. तर इथं आपल्याला त्याचा टेन्स ओळखायचा आहे या सेंटेन्सचा. तर इथं आपल्याला ए ऑप्शन दिलेला आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, इथे बी ऑप्शन आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स, सी ऑप्शन आहे सिम्पल पास्ट टेन्स, अँड डी ऑप्शन आहे नन ऑफ दिस. तर इथं जे करेक्ट ऑप्शन आहे या सेंटेन्सचा जो काळ आहे तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, म्हणून इथं जे करेक्ट ऑप्शन येणार आहे ते आहे ए, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन नवीन व्हिडिओ मी रोज आपल्यासाठी घेऊन येत असतो, म्हणून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर आपण इथेच थांबूया.